कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दूध संकलन आणि गोकुळला गेल्या पंचेचाळीस वर्षापासून सर्वाधिक दूध पुरवठा करणारी संस्था अशी वडक शिवालेच्या हनुमान दूध संस्थेची ओळख आहे या संस्थेची निवडणूक नुक नुकतीच पार पडली त्यामध्ये महाडी गटाच्या हनुमान दूध विकास आघाडीनं विरोधी गटाला चारी मुंड्या चित करत सत्ता कायम ठेवली संस्थेच्या अध्यक्षपदी युवराज पारळे यांची नुकतीच निवड करण्यात आली करवीर तालुक्यातील वडक शिवाले गावामध्ये हनुमान दूध व्यावसायिक संस्था आहे गेल्या पंचेचाळीस वर्षापासून जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दूध पुरवठा करणारी अग्रेसर संस्था अशी हनुमान दूध व्यावसायिक संस्थेची ओळख आहे या संस्थेत दररोज सुमारे पाच हजार लिटर दूध संकलन होतं संस्थेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत धनाजी पारळे सीताराम पाटील श्रीकांत पारळे निलेश हुजरे पाटील विशाल पाटील आणि कृष्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हनुमान दुग्ध विकास आघाडीनं विरोधी आघाडीला नेस्तनाबूत करत अकरा शून्य असा विजय मिळवला आणि महाडिक गटाची सत्ता कायम ठेवली त्यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली त्यामध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी युवराज पारळे यांची तर उपाध्यक्षपदी राजाराम कवडे यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल खासदार धनंजय महाडिक माजी आमदार अमल महाडिक आणि पृथ्वीराज महाडिक यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं